6 ऑगस्ट 2023 या दिवशी या ठिकाणी मराठवाडा व्यापारी परिषद एकूण सर्व मराठवाड्याची बोला आपण बोला नाही तर मला पुढे जायला लागेल. अध्यक्ष महोदय आपण मी ऐकतोय द्या मग मी असं म्हणेन. मी ऐकतोय बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय व्यापारी महासंघाने मराठवाडा स्तरावरील एक अध्यक्ष महोदय व्यापाऱ्यांची परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय व्यवसाय कर या ठिकाणी रद्द करावा अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यापारी परिषदेमध्ये ठराव करून करण्यात आली. अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने आपल्याला विनंती करेल की होऊ दे त्यांचं होऊ दे मग तुम्ही बोला बोला टोपे साहेब. अध्यक्ष महोदय एक देश एक कर अध्यक्ष महोदय जीएसटी लागू करताना सुद्धा अध्यक्ष महोदय हे तत्व ठेवलं आणि त्यामुळं एक देश एक कर असताना सुद्धा फक्त एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी व्यवसाय कर प्रोफेशनल टॅक्स घेतला जातो व्यापाऱ्यांकडून आणि त्यामुळं व्यापारी जे काही मराठवाड्याचे एकत्र येऊन त्यांनी जी परिषद घेतली त्यामध्ये ठराव पारित केला की हा जो काही कर लावण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय तो 1972 ला ज्यावेळी शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि दुष्काळ पडला होता त्यावेळी लावण्यात आलेला होता. तो आता कुठल्याही परिस्थितीत एक अत्यंत प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून आपला महाराष्ट्र असताना हा कर रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे आणि एकमेव राज्य असल्यामुळं निश्चित प्रकारे यावर शासनाने तातडीनं कारवाई करावी अशी आमची विनंती. अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांनी सन्माननीय नानाभाऊंनी राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष यांनी जो राजीनामा दिला त्याच्याबद्दलचं काही मत या ठिकाणी व्यक्त केलं ही आत्ताच आपण या ठिकाणी बाब नमूद केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती या ठिकाणी घेतली जाईल कारण आम्ही जरी शासनामध्ये असलो किंवा मंत्री असलो तरी असं कुठेही माननीय अध्यक्ष जे राज्य आयोगाचे होते त्यांनी कुठेही असं स्टेटमेंट दिलेलं नाही की माझ्यावर दबाव आला मी नाही नाही स्वतः माननीय अध्यक्ष जे आहेत त्या आयोगाचे जस्टिस निरगुडकर साहेब त्यांनी स्वतः असं स्टेटमेंट कुठेही केलेलं नाही वर्तमानपत्रात कुठं आलेलं नाही. तरी सुद्धा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्या राजीनाम्याचं काय कारण आहे या बाबतीतली माहिती घेऊ आणि माहिती घेतल्यानंतर माननीय अध्यक्ष महोदयांना अवगत करू.